मडे भाजी कुठं आहे का ना? हा कवा निबरली आहे भाजी? नमस्कार, मी संतोष गिरे. आदिवासी जीवनाच्या नवीन एका ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत आहे. खूप दिवसानंतर स्वागत आहे. सो गेले काही दिवस ना नुसते कामच होते शेतीचे, काही निधनी वगैरे करत होतो ना, त्याच्यामुळे आपले गेले 6 दिवस ब्लॉगच आले नाही. सो त्यासाठी सॉरी. आणि आत्ता आपण आलो आहे आपल्या जापासून थोडंसं दूर, तर एक रानभाजी शोधायला नाही म्हणताय ना काय, म्हणजे आपण पेरलेली आहे ती, तर तीच भाजी आता हे करायची आहे, खुडायची आहे. हा खुरासणी, खुरासणी रानभाजी खुरासणी. तर ही भाजीचं खास म्हणजे काय माहिती का, तर भाजी पण करतात त्याची, आणि त्याचे ज्याचे जे बी निघते ना त्याच्यापासून तेल तयार होते, आणि अजून मिरची बनवता ना, हा तर चटणी पण बनवतात. आणि ते तेल का साठी वापरता? हा तर तेल आहे ना ते गरोदर महिलांसाठी पण वापरतात. ते कसं वापरतात ते तुम्हाला थोडं वेळ सांगतो. आणि सगळ्यात आधी आपण भाजी खुडून घेऊ. इकडे आपल्याला जोडे आज मोठे आले. हा कळा आला. तर आपली भाजी ना, हा कळा आला. बारीक बारीक असेल तिकड. सो आपली भाजी आहे ना थोडीशी, आपण लेट झालो खुडायला ना, तर तिथपर्यंत लावले तिथून एवढी अशी पूर्ण लावलेलं आहे. आणि याच्यावर काही औषध वगैरे आपण फवारत नाही, आणि डायरेक्ट आपण घरच्या घरीच ही भाजी म्हणजे उगवतो आणि मग खुरासणी येत आहे. ऍक्च्युली आता सर्व लोक आहेत ना ही भाजी विसरत चालले, पहिला जाम करायचे ना लोक, पहिला भरपूर करायचे. आणि त्याच्यापासून तेल ना म्हणजे नॉर्मली मग आदिवासी लोक हेच तेल वापरायचे, तर आपले दुकानात भेटते ना तेल, ते तेल नव्हते वापरत. सर्वात चांगलं तेल असतं याचं. आणि हे तेल ना कच्चं पण खातात, तर ते कच्चं तेल कसं खातात ना ते पण तुम्हाला दाखवतो. कशी खुडायचे बारीक बारीक, ओपाय नेता ना, तर विकायला पण येते. चांगलं आहे ना. तर ऍक्च्युली आपण भाजी तर खुडायला घेतली म्हणजे खुडले, पण प्रॉब्लेम झाला. काय झालं तर आपलं भाजी जर आंब्याचा ब्लॉक बनायला आपला उशीर झाला, आणि ते भाजी आहे ना तर त्याला कळ्या आल्यात. सो थोडीशीच काढली, नाही तर मग ना कळ्याची जर काढून घेतली तर मग भाजणार नाही, मग त्याची वाढ थांबेल. त्याच्यामुळे मग थोडीशीच काढली आपल्या रेसिपी दाखवण्याप्रती. ही भाजी शक्यतो श्रावण महिन्यात येते ना, श्रावण महिन्यात ना, श्रावण महिन्यात उपवास राहतात ना, तेव्हा मग रानभाज्या खातात ना, तर तिच्यापैकी सर्वात महत्वाची भाजी ही खातात. सो थोडीशीच घेतली रेसिपीसाठी, आणि आता थोडीशी आहे. हां आणि नवरात्रीमध्ये ना त्याला फुलं येतात ना या टायमाला, मग आता नवरात्री चालू होतील तर या टायमाला मग त्याची फुलं वापरतात. काल हे करता ना माळा, हां तर दसऱ्यामध्ये नवरात्रीमध्ये ना त्याच्या माळा खात फुलांच्या. तर आता थोडीशी अजून आपल्या झापापाशी आहे की ती पण खुडतो आणि मग झटपट रेसिपी करतो. आपण जर पावसाळ्यामध्ये लवकर जर खुरासण्याची भाजी लावली ना तर मग त्याला नवरात्रीपर्यंत फुलं पण येतात. तर त्याचं बघा हे फुल आहे, आणि हे फुल सुकल्यानंतर इथं आता बी येणार, आणि मग त्या बियाचीच आपण तेल पण काढतो आणि पानांची भाजी करतो. सो सूर्य याच्या बियांची चटणी पण केली जाते, तर ती आता चटणी आपल्याकडे सध्या खुरासणी नाही ना, त्याच्यामुळे आपण पुढच्या एखाद्या व्हिडिओमध्ये टाकू. काय झाला मटेरियल कुठली भाजी?
बनवायला तर मी त्यानं आईनी भाजी कापाय घेतली. कशी कापायची? मटी का बारीक? नाही ना, आपल्या जशी पाहिजे तशी. पण मग शिजायला? बारीकच कापले तर बारीक ब्रोड चांगले मिठ मसाले मस्त भेटत नाही. बारीकच कापायचे. कशी घ्यायची करून बघू? जशी आपण मोठी पुढे लागत चौंडेल अशी झटकून घ्यायची. म्हणजे मग आळी बिळी असेल ती पडून जाईल. अशी बुडाला जाईल धुवायला. उकडून घ्यायचं? धुवायला उकडून घेतलं म्हणजे धुकूनच जाईल ना. आणि मग अशी कापायची. हे बघा, आपल्याला जशी बारीक करता येईल तशी. जास्त कवळी असेल म्हणजे जास्त बारीक करायची गरज नाही ना. जर जास्त कवळी भाजी असली ना म्हणजे जास्त बारीक नाही करायची. कधी खायची? कधी खायची? पण मग आपण तर उन्हाळ्यात खाल्ली नाही यंदा. पाणी किती होलाय? तर हे बघा, चुलीवर बनवतोय भाजी आणि पाणी ठेवलंय. उकळवून घेतलाय. उकळलाय ना? त्याच्यात भाजी उमवून घ्यायची. किती उमवायची? कच्चीच ठेवायची का पूर्ण उमवायची? कच्चीच ठेवायची. थोडीशी कुरस नाही तेल का लागत? तू तर जास्त या घरी ना. तर नाही ना, पहिल्यान मग आता ग्रामीण भागात ना सुरुवातीला जेव्हा दवाखाना होते ना, तर आई घरीच मग काय करायची. हा, तर मग आईला खूप जास्त अनुभव आहे. तर जास्त दवाखान्यात मग नव्हते जात म्हणजे सहसा. नाही आई घरच्या घरी. आणि आम्ही सगळ्यांना काय बाय आम्हाला सगळ्यांना घरीच का? कोण दवाखान्यात गेले? कोण गेला? आपण चौघां पैकी कोणी नाही. कोणीच नाही? नाही खुरास नाही ना दवाखान्यात. खुरास नाही. आणि खुरास नाही तेल वापरता ना काल बारीक पाण्यात घालायचं तेल नसला तूस ना बाबा कसा कोणाची करून? एवढा का महत्वाचा? दुसरा तेल नव्हती वापरत ना, फक्त खुरास नाही. आणि असं ऐकलंय का खुरसण्याचे तेल म्हणजे गरोदर बायांना जास्त उपयोगी पडत ना? दुनियात कावळीचा रोग झाला खुरसण्या केल्या. अजूनही तर कावळीचा कावळी अंगाला जवळी पण तेलातले औषध करतात खुरास नाही तेलाचं करता ना. एक नंबर. पण मग आता आपल्या खुरास नाही तेल संपत चाललाय ना. आता खुरास नाही ना एवढा करता कोणी? कसं नाही गाळत आता पाणी पडत होत पाण्या खुरास भिजता ना त्याची तेल नाही. मिरची करता खुरासण्याची? मस्त सांग भारी मिरची होते. आता आपल्या यंदा दाखवायला नाही आपल्या काय ना सध्या पिकल्या. मग लोणचा करायचा तरी तुझा आज जाऊ द्या. कोण आजा? हा त्याच ना. हे आपली सख्खी आजी आणि आईची आई. हा सांग काय झालं आजीला? हा लोणचा घालायचं म्हणजे लसणाची खुरासण्या तेलाची फोडणी द्यायचा. वरीस बाई लोणचा खुरासण्या तेलाचा. तर ऐकून घ्या खुरासण्या तेल आपल्या आता आदिवासी लोक विसरत चालले ना खुरासण्या तेल. आता नाही कोणी सध्या करीत नाही. नाही कोण काय करता आता मडे खुर चांगला तेल कडायचं त्या ओपून टाकता खुरासने. आणि पण मग चांगला तेल ठेवायचा ना. आयता वय किती हो? 100 चे बरं असेल ना. माझी माझ्या पन्नास वय झालंय.
टोकर साठ वर्ष ने आता ना तो दोन खाली म्हणजे एक तिसरा वाईल आता दोन चार वर्ष आमची पहिल्या लोकांनी नागल्या कट्ट्या खाते तर बारवाळ वाढली ते त्याच्यावर गुळ वाढीन ते खा आई पहिल्यांदा एवढी बोलली ना खूप जास्त माहिती घेतली आहे कारण तर आपली बडबड करता करता इकडे भाजी शिजली ना बघ कशी भाजी बनवलं उशीर झालाय तर ललिता जुगाड बघा पंखा लावलाय भाजी गार करायची कांदा किती गेलाय चार कांदा बारीक लागला होता बारीक आपली भाजी हे बघा मोकळी करून झाले मीठ मिरची जास्त टाकायची ना का तशी मिक्स करता येत नाही भाजी व्यवस्थित मिक्स करून घेतले मीठ मिरची म्हणजे मग ते आता तव्यावर डायरेक्ट टाकायची किती वेळ लागेल शिजाय उकडवेला ना तर उकडवून घेतले भाजी आणि झाले बघा ज्यात मीठ मीठ टाकून कालवून घेतलं तव्यावरती कांदा तेल टाकून आणि भाजी दुसरा काय नाही ना झाला एकदम साधी सोपी भाजी हे बघा एक खुरा असण्याचं तेल आहे 10 लिटर आणि बघा किती ओरिजिनल आहे एकदम एकदम पिवळा ओरिजिनल दुधाचं तेल खुरा असण्याचं एकदम ओरिजिनल तेल आणि एवढी डबकी भरून आणली होती आता आपल्याला खुरा असण्याचं तेल खायचं आहे जय इकडे बस इकडे ना खायला बघ कसा लागत आहे पहिला टाइम खायला घेतलाय आहे काय टाकाय लागत आहे का भात आहे शिजवलेला आणि तिच्यावर काय टाकाय तेल टाकायचं नाही ना गुळ वाढ नाही आधी गुळ टाकायचा तर हे गुळ आहे बारीक बारीक करून घेतला आधी खायला गुळ खायला आला आजकालची जी पण पिढी आहे ना खूप आदिवासी मुलं आहेत ज्यांना कदाचित माहित नसत खुरासण्या तेल कच्चा पण खातात पूर्वी लोक जास्त कालून वगैरे काय मिळत नव्हतं ना त्याच्यामुळे मग अशा प्रकारे खुरासण्याचं तेल भात आणि त्यावर गुळ नाही तर मग साखर सो साखर भेटत साखर नव्हती भेटत सर गुळच गुळ स्वस्त होता ना पहिला तर आता मी पण फर्स्ट टाइम खाऊन बघतोय मी पण मला पण माहित नाही सहसा कसं लागतंय ते जास्तच घेतो गुळ थोडा कच्च तेल आहे ना पत आहे नाही काय प्रॉब्लेम होत ना बस जास्त वय तर बघा भात गुळ आणि वाटून तेल आणि पद्धतीनं तू इकडे बस ना तर तुला तेल थोडंच घेतो एकदम हे आहे ट्राय करतो आधी कसं लागते नंतर मग लागलं तर अजून घेईन कारण सवय नाही ना खायची कच्च तेल चांगला तर तुमच्याकडे कोणाकडे जर खुरा तेल भेटत असेल ना ट्राय करून बघा मस्त लागते वास भारी येतो ना एक नंबर वास येतो खुरा तेल खुरा तो भाजीवर केले खुरासण्याची इकडे आपला खुरासण्याचं तेल आणि गुळ आणि भात आणि त्याच्यानंतर मी इकडे खुरासण्याची भाजी बटाट्याची भाजी लोणचा भात आणि डाळ खाली चपाती पण आहे सो आता जेवायला या तर पहिल्यांदाच आपण तेल खाल्लं कच्च आणि ते भाताबरोबर खुरासण्याचं तेल आणि भाजी पण मस्त झाली ती सो पूर्वीच्या काळी ना आदिवासी लोक शक्यतो भाजी भाजीपाला मिळत नव्हतं दुसरं काही त्याच्यामुळे मग खुरासण्याचं तेल काढायचं आणि मग भातावरती टाकून मग तेल आणि वरतून गुळ
असंच खायचं शक्यतो जास्त करून. आणि रानभाजीच सांगायचं झालं तर खुरासण्याची भाजी मार्केटला पण विकायला येते, एकदा खाऊन बघा, खूप जास्त गोड म्हणजे चांगली गोड लागते. खुरासण्या हा असा झाड आहे ना, त्याच्या पानांपासून भाजी होते. त्याच्यानंतर फुलं, फुलं जी असतात ना ती नवरात्रीमध्ये खास करून त्या फुलांना खूप महत्त्व असतं. त्यानंतर भाजी ही दसऱ्यामध्ये श्रावण महिन्यात खाल्ली जाते. आणि अजून मग खुरासण तेल होतं, तर तेल गरोदर महिलांसाठी खूप जास्त म्हणजे उपयोगी असतं. सोबतच मी खुरासण्याचे जे बी असतात त्याच्यापासून मग चटणी पण केली जाते. तर अशा प्रमाणे बहु उपयोगी आहे, म्हणजे खूप जास्त उपयोगी असते खुरासणी. आपली जी आजी आहे ना, तर म्हणजे आजी आणि आई, तर त्यांनी आम्हाला सर्वांना ना म्हणजे लहानपणी जेव्हा मूल लहान असतं ना तेव्हा मग तेलानेच मालिश करायची. आणि शक्यतो गरोदर महिला जेवढ्या पण असतात ना, तर त्यांना मग ते भाज्या वगैरे असतात तर खुरासण्याच्या तेलातल्याच भाज्या पूर्वी करून खायला घालचे. परंतु आता आपले आदिवासीच बहुतेक लोकांना माहीत पण नाही, आता आदिवासी लोकांमधले बहुतेक जण आता विसरलेत, नवीन पिढीला माहीत पण नाही. आणि त्याच्यामुळे म्हटलं जर कुणी जर आपले म्हणजे एवढे पण आदिवासी लोक बघत असतील ना, तर जर तुम्ही जर खुरासणी लावत असतील तर प्लीज म्हणजे ते पुढं पण वाढत नाही. खूप म्हणजे याचं उपयोगी तेल आहे खुरासण्याचं तेल, नाही तर खूप साऱ्या गोष्टी आहेत ना, तर ग्रामीण भागातून आता हरवत चाललेला आहे. परंतु मी ट्राय करतोय की आपल्याला जेवढ्या महत्त्वाच्या म्हणजे जुन्या गोष्टी आहेत ना त्या आपल्याला मिळवण्याचा प्रयत्न करतोय. तर जुन्या लोकांना भेटून किंवा अशा कुठल्या ज्या आदिवासी गोष्टी आहेत ना त्या टाकण्याचा प्रयत्न करतोय. जुनी लोकांना रानभाज्या हे सगळेच म्हणजे आयुर्वेदिकच शक्यतो जेवण जेवायचे, त्याच्यामुळे मग त्यांचं शरीर पण तितकंच म्हणजे चांगलं राहायचं. आणि माझी आजी पण बघा ऑलमोस्ट 110 वर्षाच्या 100% वरती असेल. आईकडून आजीकडून पण खूप सारी माहिती घेतली आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये. आणि अजून जर तुम्हाला खूप म्हणजे आदिवासी लोकांची माहिती पूर्ण व्हिडिओ जाणून घ्यायची असेल तर चॅनल नवीन असाल त्याला सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. तुम्हाला अजून ब्लॉगविषयी काय वाटते कमेंट करून तुमचं मत कळवा. तर मिळूया पुढच्या वेळेमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या आणि सुरक्षित राहा. धन्यवाद.